मित्रांनो मी निलेश वानखेडे पुन्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय नवा नवा दिवस नवा आज तुमच्यासाठी घेऊन हो आलोय एक नवीन लेसन इन वाइल्ड रिटर्न बाय किरण मित्रांनो आपल्याला हा लेसन दोन पार्ट मध्ये समजून घ्यायचा आहे ज्यामधला जो पहिला पार्ट आहे तो सखा नागझीरा या त्यांच्या पुस्तकातून घेतलेला आहे आणि दुसरा जो एक सप्ट आहे किंवा दुसरा जो पार्ट आहे तो सीएन ट्रॅव्हलर मॅगझिन यांनी पब्लिश केलेलं आहे तर हे दोनही पार्ट आपण समजून घेऊया पण त्यापूर्वी आपण थोडं ऑथरविषयी समजून घेऊया तर किरण पुरंदरे कंप्लीटेड इज बीकॉम आणि बीकॉम कंप्लीट केल्यानंतर त्यांनी त्यांचा कल हा पर्यावरणाकडे वळवला आणि त्यांनी त्यांचं एनवायरमेंटल स्टडीज त्यांच्या त्यांनी मध्ये पूर्ण केल्या त्यांना महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाचं स्थान आहे त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त आहेत ज्यापैकी पुण्याच्या भाई माधव या अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि सोबतच त्यांना महाराष्ट्राच्या महाराष्ट्र कल्चरल डिपार्टमेंटने त्यांना त्यांच्या सखा नागझिरा या पुस्तकासाठी सुद्धा त्यांना पुरस्कृत करण्यात आलं मित्रांनो त्यांनी या सखा नागझिरा हे जे पुस्तक लिहिलं आहे हे पुस्तक त्यांनी त्यांच्या स्वतःच्या नागझीरा अभयारण्यामध्ये किंवा त्या एरियामध्ये जवळपास चारशे दिवस त्यांचा मुक्काम होता आणि त्या चारशे दिवसाच्या वास्तव्यातून त्यांना जे जे काही अनुभव आले ते त्यांनी त्यांच्या सखा नागझिरा या पुस्तकामध्ये लिहून ठेवलं ही इज ऑल्सो द फाउंडर ऑफ निसर्ग वेद ऑर्गनायझेशन जी ऑर्गनायझेशन अगदी नवेगाव नागझिरा किंवा अ टायगर रिझर्व इन भंडारा अँड गोंदिया या एरियामध्ये जी नेचर कॉन्झर्वेशनचं म्हणजे निसर्गाच्या संरक्षणाचं काम करते अशा निसर्गवेद ऑर्गनायझेशनची स्थापना केली सोबतच त्या काळामध्ये किंवा आजही विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत पॉप्युलर असणारी असणारा जो एक उपक्रम आहे बट फार्मिंगचा त्या उपक्रमाला त्यांनी म्हणजे किकाज बट क्लब याचीसुद्धा त्यांनी स्थापना केली आणि आज जो आपण आपला पहिला पाठ पाहतोय इन टू द वाईल्ड हा पहिला पाठ त्यांच्या त्यांच्या सखा नागझिरा या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे आणि मित्रांनो या त्यांच्या लेसनमध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलं आहे तर अगदी गंमत आहे की एकदा ते नेहमीप्रमाणे त्यांच्या जंगलातील एकट्या प्रवासाला असताना ते नेहमी एकटे जंगलामध्ये प्रवास करतात आणि आजही करतात तर एकदा ते असाच जंगलाच्या प्रवासामध्ये असताना ही कंप्लिटली लॉस्ट हिज वे ते त्यांचा रस्ता विसरले उंबरझऱ्याच्या जंगलामध्ये त्यांचा रस्ता विसरले अँड ही नरेट्स हाऊ ही लॉस्ट हिज वे अँड ॲट द फॉल ऑफ डस्क अगदी संध्याकाळच्या वेळीला ते त्यांचा रस्ता कशा प्रकारे विसरले आणि त्यावेळी टमॉईल टेरिफॉईंग टमाईल ही अंडर व्हेंट देअर आफ्टर टमऑईलचा अर्थ होईल कन्फ्युजन आणि त्यानंतर त्यांच्या मनामध्ये असणारी जी घालमेल आहे त्यांना वाटलेली भीती आहे या सर्वांचं चित्रण त्यांनी खूप पद्धतशीरपणे आणि सुंदर त्यांनी तिथं केलेलं आहे शाऊटिंग फॉर हेल्प वुड लिटररी मीन क्राईंग इन द वाईल्डरनेस म्हणजेच तिथं मदतीसाठी आवाज देणे अगदी मूर्खपणाचे होते कारण की तिथं ऐकायला कोणीच नव्हतं ही वॉज वॉज अलोन इन दॅट जंगल ही ऑल्सो गिव्ह अ डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ हाऊ ही फाउंड हिज वे टुवर्ड पितझरी आणि पितझरीला ते कशा प्रकारे पोहोचले त्यांनी शेवटी त्यांना कसा रस्ता मिळाला या सर्वांचं सुंदर चित्रण त्यांनी आपल्या या लेसन मध्ये केलं आहे चला तर मित्रांनो इंटरेस्टिंग आणि रोमांचित करणाऱ्या आजच्या प्रवासाला सुरुवात करूया द अँड हाफ आवर लॉंग डे इन्साईड द हाईड म्हणजेच त्या हाइड हाईडमध्ये हाईड म्हणजे लपण्यासाठी केलेली जागा जी अगदी त्या जंगलाच्या सराउंडिंगला सेम असणारी जे जी पक्ष्यांना प्राण्यांना लक्षात येणार नाही आणि तिथं लपून ते पक्ष्यांचं प्राण्यांचं ऑब्झर्वेशन करतात आणि अगदी समोर पानवटं आहे अगदी नॅचरल पानवटं आहे तर त्या ठिकाणी त्यांनी त्या, त्या लपनमध्ये हाईटमध्ये साडेआठ तास घालवले आणि ते साडेआठ तास त्यांचे फ्रूटफुल झाले असं म्हटलेलं आहे फ्रूटफुल का बरं म्हणजेच ते उपयोगी लागले त्यांना बरीच काही माहिती मिळाली त्यामुळं त्यांनी म्हटलं आहे ॲज फ्रूटफुल ॲज द जांबा ट्री म्हणजेच ते सर्व उपयोगी लागले बिफोर रॅपिंग अप माय डे म्हणजेच मी दिवसाचा शेवट करण्याआधी ॲट दिस नॅचरल वॉटरहोल वॉटरहोल पानवठा अगदी तिथं मी माझ्या दिवसाचा एंड करण्याआधी माझं सर्व सामान गुंडाळण्याआधी किंवा मा माझ्या दिवसाचा एंड करण्याआधी आय टूक एंट्रीज ऑफ ॲविफोना इन माय फिल्ड नोट्स मी सर्व तिथल्या बर्ड्सच्या एंट्रीज घेतल्या त्यांच्या नोंदी घेतल्या कारण नेमका ते जे अभ्यास करतात ऑब्झर्वेशन्स करतात त्यांच्या नोंदी त्यांना घ्यायच्या असतात त्या सर्व नोंदी मी घेतल्या सिन्स आय वॉज अलोन जस्ट बिकॉज आय वॉज अलोन आय रश टू पिटझरी विलेज वेअर आय वॉज स्टेशन आणि मी एकटा असल्यामुळं मी घाई केली आणि मी लवकर लवकर अगदी पिटझरी नावाच्या गावाच्या दिशेनं निघालो कारण की मी एकटा होतो आणि तिथंच मी मुक्कामाला होतो त्यामुळं मी अगदी संध्याकाळ व्हायच्या आधी निघालो आय कॅमफ्लॉस्ड द हाइड आणि माझं जी लपण्याची जागा होती ती मी काय केली ती मी झाकून ठेवली म्हणजे मी तिला आणखी कॅमेफ्लॉस्ट म्हणजे ती मी आणखी झाकून ठेवली ज्यामुळं काय होईल ज्यामुळं इतर प्राण्यांच्या पक्ष्यांच्या ती लक्षात येणार नाही अगदी ती मी झाकून ठेवली टूक माय इसेन्शियल्स माझी महत्त्वाची सामान की साधनं मी घेतली केम आऊट ऑफ दी हाईट अँड स्ट्रेचड आऊट टू माय हार्ट्स कंटेंट आणि त्या लपनातून हाईटमधून बाहेर निघाल्यानंतर मी अगदी स्ट्रेचड आऊट म्हणजेच मी अगदी माझं शरीर मोकळं केलं का बरं कारण साडेआठ तास एका ठ एकाच ठिकाणी ते बसून होते आणि हार्ट्स कंटेंट अगदी मनाप्रमाणे मी स्वतःला काय केलं मोकळं केलं आय लिफ्टेड माय कॅमेरा बॅग अँड टूक द फॅमिलियर ट्रेल टू पेझरी मी माझी कॅमेऱ्याची बॅग घेतली आणि जी माझी नेहमीची माझी जी पायवाट होती त्या ट्रेल ट्रेल म्हणजे जी पाथ आहे जी पायवाट आहे त्या पायवाटीने मी पिझरीला निघालो निगोशिएटिंग द वेब लीव्स ऑफ टिकवूड अँड मोहा ट्रीज तिकूड सागाची झाडं आणि मोहाची झाडं जाड़ या झाडांमधून किंवा त्या पत्त्यांमधून रस्ता घे काढत काढत मी माझ्या त्या पितझरी नावाच्या गावाला निघालो इट शूड बी पितेझरी किंवा पेतझरी गावाचं नाव नाव, नाव नावाचं प्रोनान्सिएशन कमी थोडं मागं पुढं होऊ शकतं देन ट्राईंग टू मेक मिनिमल साऊंड आणि मी कमीत कमी आवाज करत आय वॉज ट्रेडिंग कॉशियसली अमोंग दी उड्स फार आवाज गोंधळ न करता ते त्या गावाच्या दिशेनं निघाले वॉकिंग अलोन इन अ जंगल नीड्स मोर अलर्टनेस दॅन वॉकिंग विथ अ कंपॅनियन जेव्हा तुम्ही जंगलामध्ये एकटे असता तेव्हा तुम्हाला जास्त कॉशियस जास्त अलर्ट राहण्याची गरज असते कारण तुमच्यासोबत जर कंपॅनियन असेल तर तुमच्याकडे चार डोळे असतात चार हात असतात पण तुम्ही जेव्हा एकटे असता तेव्हा तुम्हाला अगदी समोर लक्ष ठेवावं लागतं अलर्ट राहावं लागतं आय वॉज अलोन हिअर हियर लाईक अ फॉक्स मी इथं एखाद्या फॉक्सप्रमाणे एकटा होतो आणि असं काबर म्हटलेलं आहे फॉक्स फॉक्स हा जरी एकटा असला आणि जरी फारसा वाटत नसला तरी तो फार अलर्ट असतो फॉक्स हा जंगलामध्ये अत्यंत अलर्ट असतो त्यामुळं आय वॉज अलोन हिअर हियर लाईक अ फॉक्स मीन्स आय वॉज आय वॉज एक्स्ट्रीमली अलर्ट मी खूप अलर्ट होतो फॉलोईंग दी ट्रेल सायलेंटली ट्रेल म्हणजेच पाथ माझा जो मार्ग आहे माझा जो रस्ता आहे माझी जी पायवाट आहे ज्या मार्गाने मी नेहमी जायचो फॅमिलियर म्हटलेला आहे नेहमी जायचो त्या मार्गाने मी जायला निघालो वॉचिंग विथ वाईड ओपन आईज आय वॉज वॉचिंग विथ वाईड ओपन आईज मी अगदी सतर्क होतो आय वॉज कॉशियस आय वॉज अलर्ट माय इयर्स वर ग्रास्पिंग अ व्हेरायटी ऑफ साऊंड्स माझं प्रत्येक आवाजाकडे बारीक लक्ष होतं वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी ऑफ साऊंड्स आय कॅन हिअर व्हरायटी ऑफ साऊंड्स जस्ट व्हॅन अ फॅमिलियर सा साऊंड्स मी आणि तेवढ्यात मला एक आवाज आला कॅक 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 अशा प्रकारचा आवाज मला अचानक माझ्या कानावर पडला हा आवाज कशाचा असतो तर इट वॉज अ लंगूर आलाम कॉल आणि मला लगेच आवाज आला आणि मी ओळखलं की हा लंगूरचा म्हणजे माकडांचा आवाज आहे इट्स अ आलाम कॉल हा साधासुद्धा आवाज नव्हता हा रेग्युलर माकडांचा रेग्युलर आवाज नव्हता इट वॉज अ आलाम कॉल ते कशाचं तरी सूचक होतं कशाचं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते एकमेकांना द लीडर ऑफ दी गँग ऑफ लंगूर्स वॉज सिटिंग ऑन दी टॉल ट्री मेकिंग अलार्म कॉल्स आऊट ऑफ फिअर फॉर लाईफ मीन्स ऑल दोज लंगूर्स वर इन फिअर ती सर्व भीतीमध्ये होती अँड फियर फॉर लाईफ म्हणजेच कुठल्या तरी भीतीमध्ये ते सर्वचे सर्व लंगूर्स आवाज करत होते आणि त्यांचा जो एक लीडर आहे तो लीडर सर्वांना अलर्ट करत होता रेस्ट ऑफ द लंगूर्स ब्रिगेड कंटिन्यू रेजिंग द अलार्म कॉल्स रेस्ट ऑफ दी म्हणजे बाकीचे जे लंगूर्स आहेत त्यांनीही आपल्या लीडरसोबत अगदी तशाच प्रकारचा अलार्म कॉल म्हणजे तशाच प्रकारचा आवाज क्रिएट करायला सुरुवात केली द नेटवर्क ऑफ आलाम कॉल्स वॉज एक्सपांडिंग इट्स रेंज ॲज दी पेट्रिफाईड लंगूर्स स्पीडेड टू दी ट्रीज नियर आणि हा जो अलार्म कॉल आहे किंवा हा जो आवाज आहे हा वाढत होता एक्सपांडिंग इट्स रेंज वाढत होता ॲज दी पेट्रीफाईट पेट्रीफाईट अत्यंत भिलेले व्हेरी फ्रायटन्ड ते जे सर्व लंगूर्स होते ते सर्व फ्रायटंड होते अत्यंत भीतीनं ग्रस्त होते आणि ते स्पीडे टू दी ट्रीज नियर अँड फार अगदी आजूबाजूनं जिथं त्यांना जागा मिळेल ते काय करत होते स्पीडेड टू द ट्रीज आणि झाडांवर आपापल्या सीड्स आपापल्या जागा घेत होते अँड सिक्युअर्ड सेक्युअर्ड देअर प्लेसेस ऑन ट्री टॉप्स जेवढ्या वर त्यांना झाडाच्या जाता येईल ते जात होते आणि स्वतःची जागा सेक्युअर करत होते म्हणजेच याचा अर्थ स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते म्हणजेच कुठलं तरी संकट अगदी समोर आहे ऑल धीस अपहिवल वॉज क्रिएटेड बाय ओनली वन ॲनिमल्स प्रेझेन्स आणि हा जो संपूर्ण गोंधळ हा जो संपूर्ण एक उलथापालत झाली आहे ही फक्त एका ॲनिमलच्या प्रेझेन्समुळं झाली आहे तो म्हणजे लपड अफ हिवलचा अर्थ होईल सडन बिग चेंज अचानकपणे झालेला चेंज आणि हा जो चेंज झाला याला कारणीभूत आहे लपड मेनी ॲनिमल्स मेक आलाम कॉल्स वेन दे सी अ प्रिडेटर जेव्हा जेव्हा ॲनिमल्स प्रिडेटरला पाहतात म्हणजे शिकाऱ्याला पाहतात शिकारी प्राण्याला पाहतात प्रिडेटरचा अर्थ होईल की जो प्राणी मारतो आणि मारून दुसऱ्या ॲनिमल्सला खातो त्याला प्रिडेटर म्हणू आपण शिकारी प्राणी म्हणू प्रिडेटर तर टायगर किंवा लेपर्ड अशा प्रकारच्या प्रिडेटरला पाहिल्यानंतर बाकीची जी ॲनिमल्स असतात ती अशा प्रकारचा साऊंड क्रिएट करतात आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारची संकटं जंगलामध्ये तुम्हाला दिसतील तेव्हा तेव्हा द लंगूर इज द मोस्ट रिलायबल म्हणजेच तुम्ही माकडांवर सगळ्यात जास्त विश्वास करू शकता रिलायबलचा अर्थ होईल एबल टू बी ट्रस्टेड म्हणजे यांच्यावर सगळ्यात जास्त ट्रस्ट केल्या जाऊ शकते वेन इट कम्स टू फाइंडिंग क्लूज अबाउट दी प्रेझेन्स ऑफ ॲपेक्स ॲपेक्स मीन्स टॉपमोस्ट प्रिडेटर्स टॉप मोस्ट ॲपेक्स मीन्स टॉप मोस्ट आणि प्रिडेटर्स तर जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे प्रिडेटर्स असतील जंगलामध्ये तर त्याची सूचना आगाऊ सूचना तुम्हाला बंदरांपासून म्हणजेच तुम्हाला माकडांपासून मिळू शकते द मायटी इल्युझिव्ह लेपर्ड ऑफ उंबरझरा झरा मीन्स जो सहजपणे कॅन नॉट इझिली जो इतक्या सहज पकडल्या जाऊ शकत नाही असा मायटी इल्युझिव्ह लेपर्ड ऑफ उंबरझरा वॉज आउट ऑफ इट्स लेअर म्हणजे याचा अर्थ उंबरझऱ्याचा लेपर्ड हा आऊट ऑफ इट्स लेअर तो आपल्या लेअरच्या ले म्हणजे आपल्या ले ले। आपल्या डेनच्या म्हणजेच आपल्या राहण्याच्या ठिकाणाच्या बाहेर आलेला आहे म्हणजेच आपल्या घराच्या बाहेर आलेला आहे स्वतःच्या घराच्या बाहेर आलेला आहे ही वॉज ऑन दी प्रॉल तो प्रॉवलवर आहे म्हणजेच काय ही वॉज इन सर्च ऑफ प्रे म्हणजे तो शिकारीच्या शोधामध्ये आहे प्रॉवलचा अर्थ होईल शिकारी शिकारीच्या शिकारी शोधामध्ये तर ही वॉज ऑन हिज प्रॉवल म्हणजेच तो शिकारीच्या शोधामध्ये आहे अ स्टेल्थली मुव्हिंग फिगर इन स्पॉटेड गोल्ड ब्लॅक क्लॉक आणि तो कशा प्रकारे दिसतोय बघा त्याला त्याला एक्सप्लेन केलेला आहे अ स्टेल्थली मुव्हिंग म्हणजे अगदीच एक एक पाय टाकत अगदी हळुवारपणे ज्याप्रमाणे एखादा शिकारी प्राणी शिकारीसाठी बाहेर निघतो अगदी त्याप्रमाणे अगदी हळुवार मुव्हिंग फिगर इन स्पॉटेड गोल्ड ब्लॅक त्याच्या अंगावरचा कलर वॉज पाईड बाय दीज लंगूर्स म्हणजेच त्या लंगूर्सने त्याला पाहिलेलं आहे दॅट फिगर फिगर मीन्स त्याला पाहिलेलं आहे इवन द स्मॉल वन्स फ्रॉम द लेजन ऑफ लंगूर्स वर गिविंग अलार्म कॉल्स आणि अगदी मोठेच नव्हे तर छोटे छोटे लंगूर लेजनचा अर्थ होईल बेटा ग्रेट नंबर ऑफ पीपल ऑर थिंग्ज म्हणजे नंबर ऑफ खूप मोठ्या लंगूर्सपैकी द ग्रुप ऑफ लंगूर्स त्या ग्रुप ऑफ लंगुर्सपैकी अगदी लहान लहान स्मॉल वन्ससुद्धा छोटे छोटे लंगूर्ससुद्धा अलार्म कॉल देत होते म्हणजे याचा अर्थ ईच अँड एव्हरी लंगूर हॅड स्पॉटेड दॅट लेपर्ड त्या प्रत्येक लंगूरने त्या लेपर्डला पाहिलं असेल कॅक कॅक एव्हरी एव्हरी लंगूर वॉज मेकिंग दॅट कॉल आय आय स्टेट पुट ते जिथं होते तिथंच थांबले आणि मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हीही इथंच थांबा आधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूनं दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑलच्या ऑप्शनला क्लिक करा आणि हो तुमच्यासाठी प्रयत्न करत आहे तर लाईकला लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका ज्यामुळं माझं प्रोत्साहन वाढेल आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्यामुळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल तर ही स्टेड पुट ते तिथंच थांबले गेज द लीडर लंगूर्स टार्गेट साईट अँड स्कॅन द एरिया व्हिज्युअली त्यांनी त्या संपूर्ण एरियाला थोडं ऑब्झर्व केलं गेज केलं म्हणजेच त्यांनी अंदाज घेतला आणि नेमकं कुठल्या दिशेनं लंगूर्स टार्गेट साईट कुठल्या दिशेनं लंगूर पाहता आहेत किंवा कुठल्या दिशेनं त्या माकडांना धोका दिसतो आहे ते त्यांनी त्याचा अंदाज घेतला आणि अगदी त्याच्या दुसऱ्या दिशेनं निघाले टूक सम स्टेप्स आणखी काही स्टेप्स घेतल्या पुन्हा थांबले अ फ्रेश स्केट वॉज लाईंग बिफोर मी माझ्यासमोर मला फ्रेश स्केट स्केटचा अर्थ होईल बेटा डंग ज्याला आपण शेन म्हणूया तर तिथं लेपटची घाण त्यांना दिसली तर त्यांना लक्षात आलं की नेमका लेपड इथूनच आत्ताच गेलेला आहे अ फ्रेश स्केट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द ट्रेल मला माझ्या त्या रस्त्यावर घाण दिसली द ब्ल्युश पर्पल फ्लाईज वर होवरिंग ओवर इट आणि ब्ल्युश पर्पल रंगाच्या माश्या त्यावर घुंगावत होत्या आय वॉज शुअर दॅट द लेपर्ड वॉज समवेअर नियर एवढ्यातच लेपर्ड आहे मला नक्की खात्री झाली की लेपर्ड एवढ्यातच आहे द डिस्टंट अलाम कॉल ऑफ फोर हॉर्न अँड वॉज ॲडिंग टू द केवॉस आणि तेवढ्यात मला आणखी फोर हॉर्न अँड म्हणजे चार शिंगांच्या हरणीचाही आवाज माझ्या कानावर पडला पण तो थोडा दूरून येत होता म्हणजे याचा अर्थ तो लेपर्ड आणखी दूर आहे म्हणजे तिथून पुढं निघून गेलेला आहे याचा मला अंदाज आला आय बिअरली वॉक्ड अराऊंड फिफ्टी मीटर्स अँड स्टॉप्ड आय हार्डली मी पुन्हा पंधरा मीटर चाललो आणि पुन्हा थांबलो आय हॅड अपेरेंटली एंटर्ड दी सँक्टम सँक्टोरम आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी मी त्या लेपटच्या एरियामध्ये आलोय लेपटच्या सिक्रेट एरियामध्ये आलोय जिथं फार मोजक्या लोकांना याची परवानगी असते मी अगदी लेपटच्या त्या एरियामध्ये आलो आणि बट द बिग कॅट वॉज नॉट विझिबल पण नशीब त्यांचं की त्या बिग कॅट म्हणजेच लेपर्ड तिथं नव्हता लेपर्ड वॉज नॉट विझिबल इट इज अॅन इल्युझिव्ह ॲनिमल एल्युझिव्हचा अर्थ होईल की बेटा नॉट इझी टू कॅच जो पकडण्यासाठी सोपा नाही या इट इज अॅन इल्युझिव्ह ॲनिमल द सराउंडिंग वर रिमाइंडिंग मी दॅट आय वॉज ऑल अलोन आणि जेव्हा मी अवतीभोवती पाहायचो तेव्हा वारंवार टाईम अँड अगेन म्हणजे वारंवार रिपीटेडली तर मला जेव्हा मी अवतीभोवती पाहायचो तेव्हा मला वारंवार वारं 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 वारंवार वार 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 या गोष्टीची प्रचिती यायची की मी एकटा आहे ॲज आय मूव्ह फॉरवर्ड ऑन द ट्रेल टू पेझरी झरी आणि मी जेव्हा बीतझरीच्या रस्त्यानं निघालो द फेडिंग अलाम कॉल्स वर स्टील हर्ड इन द बॅकग्राऊंड मला अजूनही म्हणजेच फार दूरवरून आवाज येत होता इट वॉज फ्रॉम डिस्टंट बट अजूनही आय कॅन ह आय कॅन हिअर दॅट साऊंड जरी तो साऊंड दूरून होता पण अजूनही मला तो आवाज येत होता इट वॉज फेडिंग म्हणजे आवाज कमी झाला होता पण अजूनही मला तो आवाज येत होता आय कुड टेल इन्स्टिंक्टिवली दॅट द लेपर्ड हॅड मूव्ड अवे आणि मी अगदी सहज इन्स्टिंक्टिवली अगदी सहज मी एक गोष्ट सांगू शकतो की त्या आवाजावरनं कारण की यांचा खूप दांडगा अभ्यास आहे निसर्गाचा त्यामुळं तो अँटिलोपचा आवाज असू द्या किंवा त्या लंगूर्सचा आवाज असू द्या तो आता फेड होत आहे हळूहळू कमी होत आहे म्हणजे याचा अर्थ ते जे तो जो लेपर्ड आहे तो आता बराच समोर निघून गेलेला आहे मीन व्हाईल आणि त्या दरम्यान अगदी त्या दरम्यान आय सॉ अ मॅन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स विथ अ स्टिक इन हिज झँड तेवढ्यात मी काय पाहिलं तर एक व्यक्ती एक काठी घेऊन उभा आहे ॲज अ अप्रोच ही अपियर्ड स्पोक्ट आणि जेव्हा मी तिथं पोहोचलो ही वॉज फ्रायटंड ड्यू टू अलार्म कॉल्स ऑफ दी लेपर्ड लेपर्ड्स किंवा त्या लंगूर्सचे किंवा त्या अँटोलॉपचे हे जे आवाज येत होते अलार्म कॉल्स येत होते त्यामुळं तो पूर्णतः स्पुक्ट फ्रायटन्ड भिलेला होता वी ग्रीटेड इच अदर आणि मी तिथं गेल्याबरोबर कारण की त्याला त्यालाही माहिती आहे की मी जीव वाचवून आलो आणि मलाही माहीत आहे की मी जीव वाचवून आलो सो वी ग्रीटेड इच अदर आम्ही एक दुसऱ्यांना ग्रीट केलं ही वॉज राजू इस्कपे फ्रॉम पितझरी ओके प्रनन्सिएशन मे डिफर राजू एस्का पे किंवा पितेझरी नावाचे प्रनन्सिएशन मागं पुढं होऊ शकतात त्यामुळं इट मे बी पितेझरी और पितझरी सो ही हॅड कम टू कलेक्ट लॉग्स बट रिट तो जो व्यक्ती होता जो हाती एक स्टिक घेऊन उभा आहे जो व्यक्ती का बरं थांबलाय तो व्यक्ती त्या लेपर्टचे अलाम कॉल्स ऐकून थांबला भीतीने थांबलेला आहे जो कशासाठी आला होता ही हॅड कम टू कलेक्ट लॉग्स लॉग्स म्हणजे लाकडं किंवा सरपण घेण्यासाठी आला होता बट रिट्रीटेड पण तो आता परत फिरला मागे फिरला ड्यू टू लेपर्ड्स मुवमेंट राजू वॉज अमेज्ड ॲट माय रेग्युलर सॉलिटरी विजिट टू उंबरझरा आणि जेव्हा त्याने मला माझं ऐकलं की मी रोज इथं रेग्युलर एकटा येतो सॉलिटरी विजिट एकटा येतो तेव्हा ही वॉज ऑल्सो अमेज्ड की तुम्ही एकटे येता द हेवन ऑफ टायगर्स लेपर्स अँड स्लॉथ बियर्स कारण हे जो हा जो एरिया आहे जिथं हे रोज जातात निरीक्षणासाठी तो एरिया म्हणजे इट वॉज हेवन तो काय आहे तो स्पेशल एरिया आहे स्पेशल प्लेस आहे कुणासाठी टायगरसाठी लेपर्डसाठी आणि अस्वलींसाठी तो स्पेशल एरिया आहे तिकडे भरपूर टायगर्स भरपूर अस्वली भरपूर लेपर्ड्स आहेत त्यामुळं त्याला नवल वाटलं की तुम्ही एवढे एकटे जाता वी स्टॉप्ड अंडर दी कुसुम ट्री टू टेक ब्रेक आम्ही तिथं कुसुमच्या झाडाखाली थांबलो आम्ही ब्रेक घेतला वी बोथ फेल्ट अ बिट रिलॅक्स्ड आणि थोडं आम्हाला रिलॅक्स्ड वाटलं नाव वी वर फोर आईज आता रिलॅक्स का बरं आहे कारण आता आम्ही वी वर फोर आईज आम्ही आता चार डोळे झालो आहोत फोर हँड्स म्हणजे जर वेळेवर काही प्रॉब्लेम आला तर आम्ही आता चार हात आहोत आणि निरीक्षणासाठी किंवा अगदी बारीक कॉशियस राहण्यासाठी अलर्ट राहण्यासाठी आमच्याकडे आता चार डोळे आहेत म्हणजे दोन लोक झाले विथ अ स्टिक आणि आमच्याकडे आता स्टिकसुद्धा आहे देन वी बोथ रिझ्युम्ड आर वॉकिंग टूर आता आम्ही पुन्हा आमचा जो आ, मार्ग होता तो पुन्हा सुरू केला किंवा के पुन्हा आम्ही जायला निघालो आमच्या मार्गाने देर वॉज वन टायनी ट्रॅक दॅट ब्रोक आउट ऑफ दी मेन ट्रॅल मुख्य मार्गावरून किंवा मुख्य पायवाटीवरून पुन्हा एक वाट होती तर राजू मनाला आय विल टेक धिस रूट यू गो स्ट्रेट तुम्ही स्ट्रेट जा आय केप्ट वॉकिंग स्ट्रेट अन्टिल आय क्लाइम्ब द फॅमिलियर हिलॉक आणि मी अगदी सरळ माझ्या सरळ मार्गानं निघालो आणि जोपर्यंत मी त्या हिलॉकपर्यंत पोहोचत नाही मी निघालो आणि मी त्या हिलॉकला क्रॉस केलं हिलॉक म्हणजे काय तर एक ज्याला म्हणू आपण टेकडी त्या टेकडीपर्यंत आली त्या टेकडीला क्रॉस केली आणि ही फॅमिलियर आहे ही त्यांचा रोजचा मार्ग आहे आय क्रॉस्ड द सिमेंट पिल्लर मी सिमेंट पिल्लरला क्रॉस केलं त्यानंतर ता स्टोन्स टेकला क्रॉस केलं स्टेकचा अर्थ होईल बेटा की फॉरेस्ट डिपार्टमेंटनं इथं स्टोन्स एकत्र करून दगडांची एक बाउंड्री वॉल क्रिएट केली आहे त्याला यांनी स्टेक म्हटलं आहे पाईल्स ऑफ दॅट स्टोन्स स्टोन्स पाइल्स करून किंवा एकावर एक स्टोन्स त्यांनी रचून त्यांनी एक बाउंड्री वॉल क्रिएट केली आहे तर मी त्या बाउंड्री वॉलला क्रॉस केलं आणि बाउंड्री वॉलला क्रॉस करून तूक अ डिफरंट टू अनदर ट्रेल आणि एक नवीन मार्ग घेतला आफ्टर क्लायम्बिंग डाऊन आणि नवीन मार्गानं निघालो वॉक्ड अक्रॉस अ ब्युटिफुल महुआ ट्री एका महुआ ट्रीला क्रॉस केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की द ग्राउंड अंडर दी ट्री वॉज क्लीन्ड व्हेरी वेल त्या झाडाच्या खालचा पूर्ण सरफेस खूप चांगला क्लीन आहे आणि मला लगेच जाणवलं काहीतरी वेगळं आहे कुश तो गडबड आहे द थॉट इंस्टंटली फ्लॅश इन माय माइंड लगेच माझ्या डोक्यात आलं की आय लॉस्ट माय वे आय हॅड लॉस्ट माय वे मी माझा मार्ग विसरलो आहे नेक्स्ट मोमेंट अगदी पुढच्या क्षणाला आय फाऊंड अनदर डस्की ट्रेल मी पुन्हा एक नवीन मार्ग शोधला आणि त्या मार्गाने निघालो हॅस्टिली अगदी घाईघाईने आय टूक दॅट ट्रेल विच

ट्रॉपिकल फॉरेस्ट आणि पुढं जेव्हा पाहतो तेव्हा सर्वीकडे अगदी ट्रॉपिकल प्रमाणे म्हणजे अगदी ऑटममध्ये जशी पूर्ण पत्ते घडतात अगदी झाडं नसल्या पानझडीच्या त्या वनामध्ये किंवा पानझडी पानझड असणाऱ्या त्या झाडांच्या पूर्ण क्षेत्रामध्ये मी गेलो आय टर्न बॅक टू स्पॉट द सन आणि लगेच मी सूर्य पाहिला कारण की काय असतं की जेव्हा तुम्ही जंगलामध्ये वगैरे जेव्हा तुम्ही रस्ता चुकता तेव्हा तुम्ही सूर्याची दिशा पाहून की सूर्य पश्चिमेकडे मावळतो आणि मावळतीची वेळ आहे संध्याकाळची वेळ आहे तर दिशेचा अंदाज घेण्यासाठी त्यांनी सूर्याला पाहिलं नाव द जॉग्राफिकल वेस्ट वॉच सेड आणि त्यांच्या लक्षात आलं की हां ही वेस्ट आहे आणि मला आता कुठल्या दिशेनं जायचं आहे हा अंदाज त्यांना आला द डस्की ट्रेल हॅड वॅनिश्ड आणि अचानक जो रस्ता आहे तो आता दिसेनासा झाला कारण अंधार पडायला लागला आहे गुड हेवन्स ते अगदी देवाला आवाज देतात ते म्हणतात गुड हेवन्स देवा आय वॉज लॉस्ट मी हरवलो आहे कम्प्लिटली लॉस्ट इन धिस जंगल त्या जंगलामध्ये ते पूर्णतः हरवले दॅट टू ॲट अ व्हेरी ड्रेडफुल टाईम अँड धिस इज द एक्स्ट्रीमली बॅड टाईम द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लिटिंग रनर मेल्टिंग डाऊन मीन्स सन इज सेटिंग सूर्य मावळतो आहे आणि अगदी स्पीडनं फ्लिटिंग रनर म्हणजेच दिवस अगदी स्पीडनं मावडतो आहे लगेच अंधार पडतो आहे सोक्ड इन माय ओन स्वेट आय वॉज एक्स्ट्रीमली आय वॉज एक्स्ट्रीमली वेट घामानं माझं पूर्ण अंग ओलदचिंब झालं आहे म्हणजेच पूर्ण एक्स्ट्रीमली वेट सोक्ड इन माय ओन स्वेट आय लाईक शाउटिंग टू माय हार्ट कंटेंट मला तेव्हा असं वाटलं की फार मोठमोठ्यानं ओरडावं की कुणीतरी माझ्या मदतीला येईल बट देअर वॉज नो अदर सोल टू लिसन टू माय साऊंड इन दिस वाईल्डरनेस पण त्या जंगलामध्ये माझा आवाज ऐकायला कोणीच नव्हतं आय हॅड टू बॅग्स विथ मी माझ्यासोबत दोन बॅग्स होत्या एका शब्दममध्ये एक शब्दम बॅग होती हॅविंग द कॅमेरा अँड द अदर वॉज स्मार्ट कलरफुल हँडमेड बॅग यूज इन विलेजेस टू कॅरी टिफिन एका बॅगमध्ये टिफिन होता आणि एका बॅगमध्ये माझा कॅमेरा होता द टिफिन स्टील हॅड सम स्टफ अजूनही टिफिनमध्ये खाण्यासाठी बरंच काही होतं बट आय डिंट फील लाईक हॅविंग इट पण माझी खाण्याची बिलकुल इच्छा नव्हती इतकं टेन्शन असताना आत्ताच लेपटचा आवाज आला असताना इतक्या भयानक जंगलामध्ये संध्याकाळची वेळ झाली आहे सूर्य मावडलेला आहे आणि अशा वेळी हरवलेल्या व्यक्तीला खाण्याची इच्छा होईल का निश्चितच नाही द ब्लॉसमिंग बॉक्सू ट्रीज द बुप बुप साऊंड ऑफ कुक कुकल बर्ड द सॉन्ग ऑफ रॉबिन बर्ड ऑल अपेड एलियन टू मी ह्या सर्व गोष्टी मला आज एलियन वाटत आहे स्ट्रेंज वाटत आहेत विचित्र वाटत आहेत नवीन वाटत आहेत इट वॉज मोर दॅन अन आवर अँड आय वॉज स्टील देयर सर्चिंग फॉर सुटेबल ट्री एक तास झाला मी आणि मी अजूनही एखाद्या सुटेबल झाडाची वाट पाहतो आहे टू क्लाईम्ब अँड गेट सेक्युअर्ड की त्या झाडावर बसावं आणि स्वतःला सेक्युअर करून घ्यावं आणि मध्येच माझं मन मला म्हणतं आहे माय माइंड वॉज टेलिंग मी टर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट जो मार्ग ज्या मार्ग तू शेवटी सोडला त्या मार्गावर पुन्हा जा आणि तुझ्या ठिकाणावर पोहोच माझं मन मला सांगतं आहे आता हे द्विधा मनस्थितीमध्ये आहेत बट देअर वर नो साइन्स ऑफ ट्रेल संध्याकाळची वेळ झाली आहे ट्रेलही कुठं दिसत नाही आहे कुठलाच मार्ग दिसत नाही आहे नेमकं काय करावं कळत नाही आहे आय हॅड नो अदर वे टू क्लाइम द हिलॉक बिफोर मी आता माझ्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नाही त्या हिलॉकवर चढावं तिथून पाहावं देअर वर मोर हिलॉक्स अवतीभवती भरपूर हिलॉक्स आहेत भरपूर टेकडी आहेत अँड सम मोर अराऊंड दी वन आय वॉज स्टँडिंग भरपूर आहेत अवतीभोवती जिथं मी उभा आहे त्या अवतीभोवती भरपूर हिलॉक्स आहेत नियर माय फिट वर दी ड्राईड अप ड्रॉपिंग्स ऑफ स्लॉथ बियर ड्रॉपिंग म्हणजे बेटा ज्याला आपण आत्ताच म्हटलं होतं की ड्रॉपिंगचा अर्थ होईल घाण वेस्ट ओके तर ड्रॉपिंग ज्याला आपण डंग म्हणू शकतो सर ड्राईंग अप ड्राईड अप ड्रॉपिंग ऑफ स्लॉथ बियर अस्वलीची घाण त्याला तिथं दिसली ड्राय झालेली अस्वलीची घाण पु पुन्हा त्यांना भीती आली वाटली की इथं अस्वलीचं येणं जाणं आहे म्हणजेच आपल्या जीवाला धोका आहे द स्लॉथ बियर ऑफ उंबर झरा मस्ट बी आऊट इन ओपन स्नेपिंग फॉर फूड त्यांच्या लक्षात आलं की ज्या अर्थी इथं घाण आहे म्हणजे याचा अर्थ द बियर लॉज बियर ऑफ जरा मस्ट बी आऊट इन ओपन स्निपिंग फॉर फूड इथं स्निपिंगचा अर्थ होईल ब इन सर्च ऑफ फूड की ती अन्नाच्या शोधामध्ये बाहेर निघालेली आहे कारण की ते स्निफ करत करत अन्न शोधत असतात कुठलाही प्राणी सो आय कॉशन्ड माय सेल्फ मी स्वतःला अलर्ट केलं थिंकिंग ऑफ अवर्टिंग ऑल सॉर्ट्स ऑफ इव्हेंच्युआलिटी हां अवर्टिंगचा अर्थ काय होतो की एखादी जी अनप्लिझंट गोष्ट टाळणे प्रिव्हेंट समथिंग अनप्लिझंट एखादी अनप्लिझंट गोष्ट टाळण्याला अवॉर्ट म्हणतो आपण आणि इव्हेंच्युअलिटी म्हणजे पॉसिबिलिटी तर एखादी वाईट गोष्ट घडणार नाही किंवा माझ्या जीवाला धोका होणार नाही त्यामुळं मी स्वतःला अलर्ट केलं कॉशिय कॉशन केलं आय कॉशन मायसेल्फ आय मेड अ मूव्ह आय रॅन डाऊन आय मेड अ मूव्ह मी तिथून आता निघालो आय रॅन डाऊन द हिलॉक मी हिलॉकवरून खाली उतरलो दॅट आय हॅड क्लाइम्ड अप ॲट दी फ्रँटिक स्पीड जेवढ्या स्पीडनं मी त्या हिलॉकवर चढलो होतो तेवढ्या स्पीडनं मी खाली उतरलो कारण माझ्या लक्षात आलं की इथं स्लॉथ बियरची काय आहे डंग आहे वेस्ट आहे द इव्हेनिंग द वेस्ट वॉज टू माय राईट हँड साईड वेस्ट जी डायरेक्शन आहे ती माझ्या राईट हँड साईडला आहे नाव द इव्हिनिंग ब्रीज फ्ल्यू थ्रू माय वेट कर्ल्ड हिअर माझ्या अगदी डोक्यावर थंडगार हवा मला लागते इव्हिनिंगची संध्याकाळची हवा मला लागते आहे माय स्टमक वॉज एकिंग पोटात दुखायला लागलं आहे दुखात का दुखायला कावर लागलं आहे बराच वेळपासून यांनी काही खाल्लेलं पण नाही आहे आणि भीती पण वाटते भीतीनं पण सुद्धा यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं आहे पण तरी आय केप्ट वॉकिंग इन होप तरी मी एका आशेनं चालायला लागलो मी पुढं पुढं जात होतो कुठं तरी मला मार्ग मिळेल आणि मी माझ्या ठिकाणावर पोहोचेल त्या दिशेनं आणि त्या आशेनं मी जायला निघालो आफ्टर अराऊंड फिफ्टी स्टेप्स आय फाऊंड अ ब्राईट रेड सॉईल ट्रेल एक पावलं मी पुढं गेलो असेल तेवढ्यात मला ब्राईट रेड सॉईल ट्रेल मिळाली लाल माती मिळाली म्हणजे याचा अर्थ त्याला आय फाऊंड माय सिल्वर लाइनिंग ऑन दिस ट्रेल आय होपफुल माझ्या मनामध्ये आशा निर्माण झाली देअर वर मार्क्स ऑफ बायसिकल व्हील्स ऑन दिस ट्रेल आणि त्या वाटेवर त्या पाय वाटेवर मला काय दिसलं मला बायसिकलच्या खुना दिसल्या बायसिकलच्या चाकाच्या सायकलीच्या चाकाच्या खुना दिसल्या दॅट वॉज अ बिग

रिसर्फेस्ट आणि जेव्हा मी स्वतःला पुन्हा अश्युअर केलं की जवळपास कुठंतरी गाव असेल तेवढ्यात माझ्या मनामध्ये पुन्हा काही क्वेश्चन रिसरफेस्टचा अर्थ होतो अरायझेस म्हणजे पुन्हा काही प्रश्न निर्माण झाले कुठले प्रश्न निर्माण झाले की हाऊ फार इज द विलेज गाव आहे पण ते किती दूर असेल अँड व्हेअर ते कुठं असेल इन विच डायरेक्शन कुठल्या दिशेला असेल पूर्वेला असेल की पश्चिमेला असेल हा विचार अनेक क्वेश्चन अरायझेस आय क्लाइम्ड वन मोर हिलॉक अँड ट्राय टू लोकेट सायन्स ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन मी पुन्हा एका टेकडीवर चढलो आणि शोधण्याचा प्रयत्न केला की कुठं काही मानवी वस्ती वगैरे दिसतंय का माय लेग्जवर ट्रॅम्बलिंग थकले होते आणि भीतीने मी पूर्ण भी मी भिलेलाही होतो आणि थकलेलाही होतो त्यामुळं माय लेग्सवर ट्रॅम्बलिंग पायामध्ये थरथराट होती ॲज आय रिच द टॉप ऑफ द हिल आय जम्प्ट विथ जॉय आणि जसं मी त्या टेकडीवर गेलो तसंच मी आनंदानं आय जम्प्ट विथ जॉय आय हर्ड द साऊंड ऑफ पीपल टॉकिंग इन द लाऊडस्पीकर मला लाऊडस्पीकरमध्ये लोकांच्या बोलण्याचा आवाज ऐकू आला लाऊडस्पीकरचा आवाज ऐकू आला इन अ जेफी जेफीचा अर्थ होतो इन अ मोमेंट अगदी त्या क्षणाला इन अ जेफी आय रॅन डाऊन द हिल अगदी मी त्या हिलवरून खाली उतरलो टुवर्ड्स द साऊंड ऑफ द फुल विगर अगदी फुल विगरचा अर्थ होतो बेटा बेटा फुल स्ट्रेंथने तर मी अगदी फुल स्ट्रेंथने मी त्या आवाजाच्या दिशेनं निघालो आय स्टंबल्ड स्टंबल्ड म्हणजे होईल हिट युअर फुट अँड फॉल डाऊन फॉल ओवर पाय अडकून पडणे आय स्टंबल्ड अँड फेल डाऊन गाई गाई ने, ने मी अगदी घाईघाईने त्या आवाजाच्या दिशेनं निघालो आणि तेवढ्यात माझा पाय अडकला आणि मी पडलो सॉ ड्रॉपिंग्स ऑफ ब्लू बुल्स नियर बाय आणि खाली मला काय दिसलं ड्रॉपिंग्स ड्रॉपिंग म्हणजे पुन्हा इथं आपण शेण म्हणूया इथं आपल्याला बैलाचं शेण मिळालं ड्रॉपिंग्स ऑफ ब्लू बुल्स नियर बाय स्ट्रगल्ड टूड अप अँड डिसायडेड विच डायरेक्शन टू मूव्ह ऑन स्ट्रगल करत उठलो आणि कुठल्या दिशेनं जायचं माझ्या लक्षात आलं द सायन्स ऑफ सिव्हिलायझेशन वर विझिबल कारण ज्या दिशेनं ती बैलं गेली असतील त्या दिशेनं मला जायचं आहे माझ्या लक्षात आलं द टायनी स्लिपी विलेज ऑफ पेतझरी वॉज व्हिजिबल थ्रू द ग्रीन उड्स आणि त्या हिरव्या झाडांमधून दूरवर त्या गावातील काही लँटन्स काही दिवे किंवा काही या सर्व गोष्टी दिसत आहेत घरचे लाईट्स दिसत आहेत त्या गावामध्ये म्हणजेच याचा अर्थ मला त्या गावाच्या सायन्स दिसत आहेत मी जवळपास त्या गावाच्या पोचलो द लँटन ऑफ राजीराम भलावीज फॉर्म राजीराम भलावी यांच्या शेतामधला लँटन मला दुरून दिसला द लाऊडस्पीकर इन्स्टॉल फॉर केशव भलावीज मॅरेज केशव भलावीच्या लग्नाचा लाऊडस्पीकर वाजत आहे लग्नाचे गाणे किंवा लग्नाच्या सर्व गोष्टी प्रोसेस त्या प्रोसिजरमधील त्या, त्या सर्व लाऊडस्पीकर वगैरे वाजत आहे ऑल वर इन क्लिअर साईट आता सर्व दृश्य माझ्यासमोर क्लिअर झालं म्हणजेच नाऊ आय एम सेफ असं त्यांना वाटलं Turn left to spot the village, lake and familiar hillocks, Suihur लेफ्ट साइडला वडलो आणि लेफ्ट साइडला वडल्यावर गावातील तळं आणि अगदी ओळखीचं असणारं टेकडं या दोन्ही गोष्टी दिसल्या नाव ही इज ही वॉज कन्फर्म की मी आता गावामध्ये आलो आहे आणि कुत्र्याच्या भुंकण्यांनी त्यांचं स्वागत झालं म्हणजे ते आता कन्फर्म झालं की मी गावामध्ये आलो आणि गावात आल्यानंतर द फर्स्ट थिंग आय डीड वॉज टू टेक अ बाथ मी आंघोळ केली सगळ्यात आधी आणि रिलॅक्स झालो द शेकिंग ऑफ लिम्स माझे हातपाय थरथर कापत होते थरथरत होते हॅड लेसन्ड अ बीट आणि ते थोडे कमी झाले लेसन म्हणजे जा कमी झाले हातपाय हातपायामधली जी कंपन होतं ते कमी झालं माझ्या मनामधली भीती माझ्या मनामधला शरीरामधला थकवा आता हळूहळू कमी व्हायला लागला दु 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 द स्टमक एक स्टार्टेड अगेन पण पोटाचं दुखणं पुन्हा स्टार्ट झालं मी पोटभर जेवण केलं ए टू द फुल अँड देन लंप्ट ऑन टू द कॉट पोटभर जेवलो आणि अगदी कॉटवर मोकळा झालो म्हणजेच बेडवर पडलो झोपलो नाही फक्त पडलो लाईंग अवेक लुकिंग ॲट द स्टार स्ट स्काय आणि अगदी ताऱ्यांनी स्टार्सनी भरलेलं आकाश मी पाहतो आहे आय स्पोक टू माय सेल्फ दे आर स्टील आणि मी स्वतःशी म्हटलं काय म्हटलं जे शेवटी म्हटलं ते फार महत्त्वाचं आहे दे आर स्टील एक्झिस्ट अ जंगल व्हेअर वी कॅन गेट लॉस्ट आजही अशी जंगल या भारतामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये किंवा या जमिनीवर आजही अशी जंगल आहेत व्हेअर वी कॅन गेट लॉस्ट इजंड दिस आर गुड गुडलक हे आपल्यासाठी गुडलक नाही का हे आपल्यासाठी नशिबाचं प्रतीक नाही का किंवा आपण नशीबवान नाही का की आजही अशा प्रकारची जंगलं इथं आहेत ज्यामध्ये आजही आपण हरवू शकतो असं काबर म्हटलं आहे बेटा तुम्हाला एक क्वेश्चन येतो जो क्वेश्चन असतो क्रिटिकल ॲनालिसिसचा त्या क्रिटिकल ॲनालिसिसच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं वाक्य येईल आणि तुम्हाला विचारतील व्हाय द रायटर सेट सो रायटरनं असं काबर म्हटलं आहे की आपण लकी आहोत की आजही आपल्याकडे अशा प्रकारची जंगलं आहेत हो। म्हणजेच अजूनही आपण होपफुल आहोत पूर्णत आपण निसर्गाला पूर्णतः उद्ध्वस्त केलं नाही अजूनही आपल्या अवतीभवती अनेक अशी ठिकाणं आहेत जिथं निसर्ग अजूनही अजूनही आपल्या बेस्ट पोझिशनमध्ये आहे किंवा निसर्ग अजूनही तेवढाच समृद्ध आहे आणि आपल्याला आणखी त्याला आप समृद्ध करण्याची गरज आहे असं रायटर शेवटी म्हणतात आणि शेवटी रायटर त्यांच्या ठिकाणापर्यंत पो हा होता पार्ट वन आणि पार्ट टू आपल्याला लगेच मिळेल तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजूनही बेल आयकॉनला प्रेस केलं नसेल तर बेल आयकॉनला प्रेस करायलासुद्धा विसरू नका थँक्यू सो मच